सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। अमोलजी शुक्ला यांनी आपल्या भागातील उद्यन्मुख यशस्वी खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा सत्कार करून आपला वाढदिवस साजरा केला आहे। जिजामाता पुरस्कार वितरण समितीचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रमुख विश्वस्त अमोलजी शुक्ला यांनी आपला वाढदिवस आपल्या भागातील उद्यन्मुख यशस्वी खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा सत्कार करून साजरा केला। शनिवारी 17 फेब्रुवारी 2018 रोजी तक्षशिला बुद्ध विहार गुरुवार पेठ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गायत्रीताई खडके, राजेश येनपुरे, संजयजी गानो, बाळासाहेब मारने, प्रतिभा जोशी, अजय खेडेकर, आरतीताई कोंढरे, अशोक येनपुरे, तेजेंद्र कोंढरे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून सुरुवात झाली। या कार्यक्रमात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले। आपल्या भागामध्ये म्हणजे शहराच्या भागामधल्या मध्यवस्ती भागामध्ये जे उद्यन्मुख खेळाडू जे आहेत की ज्यांना छत्रपती पण मिळाले आणि काही जण जे आहेत ते महाराष्ट्र लेवलवरती त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि काही गोष्टी काही खेळाडू जे आहेत ते इंटरनॅशनल लेवलला गेलेले आहेत। अशा खेळाडूंचा आपण इथे सत्कार करतो आहे आणि त्यांचे प्रशिक्षक जे आहेत त्यांचाही आपण सत्कार करतो की जेणेकरून त्यांच्या ह्याच्यामध्ये यशाचा वाटा हा बऱ्यापैकी प्रशिक्षकांचा असतो आणि बऱ्यापैकी ती लोकं ती मागे राहतात, ते पुढे येत नाहीत, म्हणून त्या प्रशिक्षकांना पण या ह्याच्यातनं सत्कार करून त्यांना एक मान द्यायचा एक छोटासा प्रयत्न करतो आपण। अमोल शुक्ल दादांचा आज खरं तर वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची सर्व मित्रमंडळी आणि त्यातूनच एक छोटी अशी म्हणून मी सुद्धा इथे आलेली आहे आणि त्यांना बऱ्याच जणांना भरपूर वेगवेगळे असे छंद असतात, त्यातलाच त्यांचा छंद म्हणजे फक्त माणसं जोडणं आणि त्यांच्याशी त्यांच्या संगतीने मोठे मोठे उपक्रम करणं आणि समाजासाठी उपयोगात येतील अशा गोष्टी वारंवार करत राहणं, त्याच्यामध्ये त्यांचं सातत्य हे खरंच वाखाणण्याजोगं आहे। अशाच त्यांच्या कार्याला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व त्यांच्या भावी कारकिर्दीस माझ्याकडून शुभेच्छा। नमस्कार, मी तेजेंद्र कोंढरे। आमचे मित्र आज अमोल भाऊ शुक्ला यांच्या वाढदिवसानिमित्त इथं खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचं तसेच ज्येष्ठ नागरिक आणि इथल्या ज्या लोकांचे ज्यांनी सत्कार केलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाला आम्ही इथं उपस्थित आहे, त्यांनी जे यदा योगदान दिलेलं आहे त्यासाठी माझे त्यांना खूप खूप शुभेच्छा। मी अरविंद कोठारी। आज आमचे मित्र अमोल शुक्ला यांचा वाढदिवसानिमित्त इथं आम्ही सगळे जमलोत आणि या वाढदिवसानिमित्त एक चांगला दिवस साधून इकडच्या अख्ख्या परिसरामध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक ज्यांना काही खेळामध्ये पारितोषिक मिळालेले आहेत, काही कुठल्या कामाने पारितोषिक, त्या सगळ्यांचा इथं आम्ही बोलून सत्कार केला आणि हा वेगळ्या प्रकारे आमच्या मित्राचा आमच्या लाडक्या मित्राचा आम्ही वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा केला। आज आमचे मित्र अमोल शुक्ला यांचा जन्मदिवस, या जन्मदिवसाचं औचित्य साधून आज ह्या ठिकाणी ह्या परिसरातील सर्व मंडळांनी मिळून आज अमोल शुक्लाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे शहरातील पोलीस असतील किंवा इतर विविध क्षेत्रामध्ये काही विविध गुणदर्शन दाखवणारे प्रमुख असतील त्यांचा सत्कार आज अमोल शुक्ला यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवला आहे। मला नगरसेवक म्हणून अतिशय आनंद आहे, कारण की आपण वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करतो पुण्यात हे आपण कायम बघतो की रात्री 12 वाजले की फटाके वाजवा, केक कापा आणि धांगडधिंगाणं करा, पण आज अमोल शुक्ला हा पक्षशिस्तीतला कार्यकर्ता आज त्याचा वाढदिवस आहे। मी वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो।